नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अडोतीस छातीचा बोटनेक ब्लाउज पाहणार आहोत आणि डायरेक्ट अस्तरवरती मी तुम्हाला त्याचं कटिंग दाखवणार आहे तर खूप छान असा डिझायनर ब्लाऊज आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे फ्रंट आणि बॅक कटिंग करण्यासाठी चार फोल्ड बघा अशा पद्धतीने आपल्याला चार फोल्ड घडी घालून घ्यायची आहे टोटलच तर यामध्ये आपल्याला एक मीटर लागणार आहे तर जे बाहीचं होतं ते मी साईडला काढून ठेवलेलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजचं माप टाकताना पूर्ण उंचीचं माप टाकायचं असतं तर जेवढी तयार पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि माप टाकायचं मला चौदा इंच तयार ठेवायची आहे तर मी पंधरा इंचावरती मार्किंग केलं तुम्हाला किती ठेवायची आहे बघा आणि त्यामध्ये एक इंच मार्जिनसाठी ठेवा अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन मार्क करून घ्यायची आहे तर आता ब्लाऊजच्या उंचीचं माप तर आपलं टाकून झालं आता बाकीची पण आप मापं कशी टाकायची आहेत ते पण बघूया एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला मुंडा उंचीचं माप टाकायचं आहे तर बोटनेक ब्लाऊज बनवत आहे तर सात इंच मुंडा उंची इथे मी मार्क केलेली आहे लाईन मार्क करून घ्यायची अशा पद्धतीने आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे बघा तर बोटनेक ब्लाऊजसाठी शोल्डर आपल्याला पूर्ण घ्यायचे आहात असतात त्याच्यामध्ये निम्म माप करायचं आणि मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे तर साडेसात इंच झाले आणि खालच्या लाईनवरती सात इंचावरती मार्किंग करायचं आहे म्हणजे आतमध्ये आपण क्रॉस लाईन घेत आहोत अर्धा इंच बघा साडेसातवर शोल्डर आहेत पण खालच्या लाईनला आपण सात इंचावर त्याला जॉईंट केलेलं आहे छातीचा के चौथा भाग साडेनऊ इंच एक इंच लूजिंग ठेवायचं बोटनेक ब्लाऊजमध्ये तर साडेनऊ झाले दीड इंच आपल्याला शिलाईचं मार्जिन ठेवायचं आहे किंवा दोन पण ठेवू शकता आणि पुढे दीड इंच राहिलेलं आहे तर ते आपल्याला प्रिन्स कटसाठी लागणार आहे इथे कमरेचा चौथा भाग आहे सव्वा आठ इंच आणि तीन इंच मार्जिन एक इंच टक्स मार्जिन दोन इंच शिलाई मार्जिन टोटल तीन इंच झाले तर अशा पद्धतीने हे पॉईंट मिळाल्यानंतर इथं ही लाईन जोडून घ्यायची आहे आता बघा आपण प्रिन्स कट ब्लाउज बनवत आहोत तर कटोरीचा टक्स आपल्याला कट करावा लागतो कमरेच्या बाजूकडे दोन इंच मार्क करायचं छान पफ येतो त्यामध्ये आणि बघा मुंढ्याच्या बाजूकडे दीड इंच घ्यायचं आहे आणि लाईन जॉईंट करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला मुंढ्यामध्ये बघा कोपऱ्यातून आकार द्यायचा आहे दीड इंचावरती अशा पद्धतीने कोपऱ्यातून मी दीड इंचावरती पॉईंट घेतला आणि आकार देऊन घेतलेला आहे फिटिंगच्या बाजूकडे पाव इंच लाईनच्या खाली घेऊन अशा पद्धतीने मी हा शेप कट केलेला आहे आता आपल्याला बघा साईडने पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आता एवढं कटिंग झाल्यानंतर शोल्डरमध्ये तर फोल्ड आहे तर ते फोल्ड कट करून काढायचं आता हे दोन सुट्टे पार्ट झाले आपले बॅक आणि फ्रंटसाठी वरचा जो आहे मार्किंग केलेला तो घ्यायचा जो खालचा आहे तो साईडला ठेवायचा त्याच्यावर फ्रंट आपल्याला कट करायचा आहे आता ह्याचं अगोदर काम काय करायचं आहे आपल्याला जे आपण दोन इंच आणि दीड इंच वाढवलेलं आहे ते आपल्याला कट करून साईडला काढायचं आहे कारण आपल्याला हे फक्त फ्रंटमध्ये लागतं बॅकमध्ये याची काहीच गरज नाही गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हासवरती करणार आहे तर ते मी तुम्हाला शिलाई करतानाच दाखवते आता हा आहे आपला फ्रंटचा अस्तर याच्यावरती आपण गळ्याचं मार्किंग करूया बोटनिक आहे तर साडेतीन इंच उंची आणि चार इंच गळ्याची रुंदी ठेवलेली आहे तुम्ही साडेतीन साडेचार पाच पण ठेवू शकता आणि बघा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला बोटनेकचा बोटनेक गळा हा पसरट असतो खोल जास्त नसतो आता आपल्याला इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे उंची चार इंच घेते आहे खालून घेते आहे मी उंची आणि पुन्हा आडवा टेप ठेवला आणि चार इंचावरती मार्किंग केलं म्हणजे काय अर्धा इंच तिरकी अशी लाईन मार्क केलेली आहे आणि हे आपल्याला मुंड्यामध्ये असं जोडून घ्यायचं आहे दोन इंचाचं टक्स आपल्याला कट करायचा आहे कारण आपण दोन इंच कमरेमध्ये वाढवलेलं होतं दोन इंच मार्क केला आणि प्रिन्स कट कटोरी छान अशी मार्क करून घेतलेली आहे मी आता बघा मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स कट करायचा आहे ना त्यासाठीच आपण दीड इंच वाढवलेलं होतं तर ते पण मार्क करून घ्यायचं आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हा डिझायनर ब्लाउज पूर्ण तयार करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडला तर लाईक करायचा आहे आणि शेअर पण करायचं आहे तर आपलंच तरचं हे कटिंग झालेलं आहे बाही पण थोडी वेगळ्या पद्धतीचीच बनवायची आहे छान अशी डिझायनर तर त्याच्यासाठी मी अस्तर हा घेतलेला आहे अस्तरची घडी आपल्याला चार फोल्ड घालायची आहे बाहीचं कटिंग करण्यासाठी आता आपल्याला इथे सगळ्यात अगोदर बाहीच्या घडीचं माप टाकायचं आहे बघा साडे दहा इंच आपण चौथा भाग घेतलेला होता तर बाहीसाठी घडी टाकायची अकरा इंचाची अर्धा इंच जास्त घ्यायचं साडेतीन इंच कॅफाईट द्यायची आहे आता इथं उंचीचं माप टाकायचं आहे बघा मी अकरा इंचावरती उंचीचं माप टाकते आहे आणि आपल्याला इथे ही लाईन मार्क करून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर बाहीचा आकार देऊन घ्यायचा इकडून मी अशा पद्धतीने हा आकार देते पुढच्या मुंड्याचा पण देते कटिंग आत्ताच नाही करायचं नंतर करायचं आहे आता इथे बघा मी जेवढी वर घडी घेतली ना तेवढीच खाली पण घेते नंतर कटिंग करायचं आपण दंडघेर जेवढा आहे त्यामध्ये मार्जिन ठेवून आणि त्याच्यावरती चार इंचावरती मार्किंग करून ही सरळ लाईनमध्ये अशी मार्क करून घ्यायची लाईन आणि बघा हा जॉईंट द्यावा लागणार आहे तर त्याच्यासाठी मार्जिन जाईल आपलं म्हणून पुन्हा मी अर्धा इंच उंचीमध्ये वाढवलं आणि याला मी कट करून घेते बघा हीच डिझाईन बनवली पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे बाही कुठल्याही प्रकारची बनवू शकता पण जास्त फॅशन आहे अशा बाही डिझाईनची तर आज मी तीच तुमच्यासोबत शेअर करते याचे दोन तुकडे झाले आता याला नंतर जॉईंट करायचं आहे तर मी तुम्हाला शिलाई करताना ते दाखवते कशा पद्धतीने सगळे पार्ट आपल्याला मेन कपड्यावरती अर्धा इंचाने वाढवून कटिंग करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फ्रंट बंद असलेला आपण ब्लाऊज बनवतोय म्हणजे बॅकहुकचा हा ब्लाऊज आहे तर फ्रंट आणि बॅक दोन्ही फोल्ड बाजूकडे कटिंग करायचं आहे आता सगळ्यात अगोदर इथे आपण बाही तयार करूया बाहीला कापड कमी पडलेलं होतं म्हणून मी जॉईंट देऊन घेतलेत आणि बघा बाहीच्या कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर जोडून घ्यायचं आहे आपण याला अनविजेबलसुद्धा बनवू शकतो पण जे नवीन असतात त्यांना लगेच एवढं टेक्निक सांगून नाही समजत थोडंसं अवघड वाटतं तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आज हा डिझायनर ब्लाऊज तयार करून दाखवते काय हरकत नाही थोडंसं अनविजेबल जरी शिलाई नाही झाली तरी चालतं फक्त फिनिशिंग चांगलं पाहिजे आपलं आणि अशा पद्धतीने उलट्या बाजूकडे हे अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा जोडून घेतलं की आता आपण याला असं कट करून घेऊयात आता याची खालची जी खाल पट्टी आपण कट केलेली होती ना त्याला पोटली बटनची डिझाईन करायची आहे तर त्याच्यासाठी मी थर्माकोलचे बॉल वापरून पोटली बटन साईडला तयार करून ठेवलेले आहेत तुम्ही पण तयार करून घ्या जर डिझाईन बनवायची असेल तर आता ही पट्टी आपल्याला उलटसुलट बनवायची आहे खालच्या बाजूकडून म्हणजे बॉटमकडून त्यासाठी मी अस्तरवरती हा कपडा ठेवलेला आहे उलटा उलटी बाजूवर आहे त्याची आणि इथे अशा पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ती शिलाई केली पट्टी बाहेरच्या बाजूकडे केली आणि या पद्धतीने एक शिलाई करून आता पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची अस्तरची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे सगळीकडे शिलाई करून आपल्याला काय करायचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून काढायचं तर साईडचं अस्तर जास्त आहे पण ते आताच कटिंग नाही करायचं वरच्या बाजूचं फक्त मी कट करते मला कापड थोडंसं कमी पडलेलं होतं अशा पद्धतीने याचे दोन तुकडे करून घ्यायचे मध्यभागी कट करून आणि हे पोटली बटन जे आहेत ना ते याच्यावरती आता बसवायचे आहेत तर बघा तुमच्या हाताच्या डाव्या बाजूकडे तोंड करून आपल्याला हे सगळे पोटली बटन बसवून घ्यायचे आहेत तर मी अशा पद्धतीने बसवून घेते बघा मी कशा पद्धतीने बसवत आहे ते एक एक करून सगळे जर असे बसवायचे जास्त लांब नाहीत बसवायचे नाही छान वाटत ते किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही बस बसवू शकता असं काय नाही बघा एक्स्ट्राचा जो पट बटनचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा कपडा कट केल्यानंतर ही जी पट्टी आहे ती याच्यावरती ठेवायची आणि शिलाई करायची बघा बरोबर जे पोटली बटन आपण बांधलेले असतात ना त्यावरूनच ही शिलाई गेली पाहिजे तर ते दिसायला छान दिसतात दिसत नाही बघा फक्त हे बटनच असे दिसले पाहिजेत बऱ्याच वेळा ते दोरे वगैरे बाहेर येतात बांधलेला पोर्शन दिसतो तर ते चांगलं वाटत नाही त्यासाठी तुम्ही डबल टिबल शिलाई करून घेऊ शकता आतावरून एक छान अशी दाबची शिलाई द्यायची बघा मी डबल देऊन घेतली शिलाई आता ही आपली पट्टी तयार झाली आता आपल्याला या बाहीला जोडून घ्यायचं आहे तर मी सेंटर काढला बाहीचा जेणेकरून हे बरोबर मध्य भागावरती येईल आणि इथे आपण शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनविजेबल ही पट्टी कशी बसवायची ते दाखवेन एकदम सोपं आहे ते पण काही जास्त अवघड नाही आहे आता बघा वरून एक, एक दाब शिलाई द्यायची जेणेकरून ते असं पलटी पडू नये किंवा उलटं होऊ नये व्यवस्थित छान अशी सरळ राहावी बाही आपली आता बघा याचा मी दंडघेर कट केलेला नव्हता तर तो कट करूया साडेपाच इंच दंडघेर आहे आणि दोन इंचाचं मार्जिन घडी आपण टाकलेली होती अकरा इंचाची आणि अशा पद्धतीने बघा आपली ही बाही आता तयार झालेली आहे एक्स्ट्राचं कापड मी सगळं कट करून घेतलं सेम अशीच मी दुसरी पण तयार करून घेते तुम्ही देखील तयार करून घ्या आता दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत आता दोन्ही एकावर एक ठेवायच्या दोन्हीची सरळ बाजू आतमध्ये ठेवायची मुंड्याचं कटिंग करायचं आहे पुढच्या त्याचबरोबर लगेच उंची वगैरे सगळं चेक करून लेवल करून घ्यायचं आहे जिथे तुम्ही उंडा कट केलेला आहे त्या भागाला एफ असं नाव द्यायचं त्यामुळे काय होतं बाही बसवायला आपल्याला सोपं जातं मागची पुढं पुढची मागं असं काही प्रकार होत नाही तर हे खूप महत्त्वाचं आहे बघा सगळीकडे व्यवस्थित बाही चेक करून सेम करून घ्यायची आहे आणि सेंटर लाईनसुद्धा मार्क करायची आहे बाहीला आता ते झाल्यानंतर आपण फ्रंट बनवूयात फ्रंट बनवण्यासाठी बघा इथे मी चार इंच गळ्याची रुंदी साडेतीन इंच उंची अशी कट केलेली होती त्याच्याखाली मी आणखी एक इंचचा गॅप सोडून काय केलेला आहे एक, एक इंचचं मार्किंग करून अशा पद्धतीने हा बॉक्स बनवून घेतला आणि यामध्ये आपल्याला पाकळीचा आकार कट करायचा आहे आता हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाहिजे तेवढा छोटा पाहिजे तेवढा मोठा करू शकता फक्त गळ्याची उंची ते लक्षात घ्या की तो किती खाली जाणार आहे आकार अशा पद्धतीने आता मार्किंग माझ्याकडून व्यवस्थित झालं नाही त्यासाठी मी काय केलं याला असं फोल्ड केलं आणि अशा पद्धतीने मी याला कट करते जेणेकरून आकार दोन्ही बाजूकडून सेम येईल तर बघा या पद्धतीने आता आपला हा आकार कट झालेला आहे याला पेपर कॅनवास न वापरता आपण तयार करणार आहोत उलटसुलट करून मेन ब्लाऊज पीस आहे तो सरळ आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि जी आपण पाखळी कट केलेली आहे त्याच्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कारण हा पोर्शन आपण पलटी करून बनवणार आहोत आणि वरच्या गळ्याला आपण पेपर कॅनव्हासचा वापर करणार आहोत तर बघा सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगते याला आपण सेपरेट दोन भागमध्ये सुद्धा बनवू शकतो पण ते थोडंसं अवघड आहे नवीन शिकत असाल तर लगेच ती स्टेप घ्यायला जायचं नाही अशा सोप्या पद्धतीमध्ये अगोदर डिझाईन तयार कुरा करायला बघायचं हळूहळू आपलं फिनिशिंग सुधारलं कॉन्फिडन्स वाढला की आपण आणखीन त्याला वेगवेगळ्या प्रकारेमध्ये बनवू शकतो काय हरकत नाही कट द्यायचे आहेत कट दिल्यानंतर याला पलटी करून सरळ करायचं आणि वरून छान असं इस्तरी करून त्याला प्रेस करून घ्या जेणेकरून फिनिशिंग येईल आणि मग दाब शिलाई द्यायची आहे बघा मी दाब शिलाई देऊन घेते अस तर अजिबात वरती दिसलं नाही पाहिजे काळजी घ्यायची किंवा आपला मेन कपडा पण आतमध्ये नाही गेला पाहिजे त्यामुळे मापामध्ये कमी जास्त होतं तर ही मेन गोष्ट आहे बघा आता आपल्याला सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ना तो कट करून काढायचा आहे तुम्हाला माझे ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा कुठल्या प्रकारचे ब्लाउज बघायचे आहेत कुठल्या साईजचे बघायचे आहेत ते पण सांगत चला मी नेहमी सांगत असते सगळे ब्लाऊज असतात ते कस्टमरचे असतात ज्या ज्या माझ्याकडे साईज येतात त्या त्या मी दाखवत असते कधी कधी सलग दोन तीन दिवस अडोतीस म्हटलं तर अडोतीसचेच व्हिडिओ येतात कारण तसे ब्लाऊज माझ्याकडे आलेले असतात त्याच साईजचे तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करते कमेंटनुसारसुद्धा व्हिडिओ टाकण्याचा फक्त थोडंसं मागे पुढे होतं बाकी काही नाही सगळ्या प्रकारचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत पण आणि इथून पण येणार आहेत पुढे आता मी काय केलं गळ्याचं कटिंग केलं गळ्याचं कट केल्यानंतर एक शिलाई करून घेतली म्हणजे तो पोर्शन बंद झाला आता आता याच्यासाठी आपण पेपर कट करूया त्या अगोदर इथे मी हा कटोरीचा पार्ट जो आहे ना तो तयार करून घेते दोन्ही समोरासमोर ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची ज्यावेळेस दोन पार्ट असतात त्यावेळी समोरासमोर ठेवून अगोदर त्यांना फिक्स करून घ्यायचं आणि मगच शिलाई करायची जेणेकरून आपलं काम चुकत नाही एकाच बाजूचे दोन पार्ट होत नाहीत किंवा उलटसुलट पण होत नाही म्हणून आपल्याला ज्यावेळी दोन दोन पार्ट असतात त्यावेळी समोरासमोर ठेवायचं आणि मग तयार करायचं आहे मग ती बाही असू दे कटोरी असू दे किंवा फ्रंट असू दे आता आपण याची कटोरी जोडून घेऊया मी नेहमी सांगते प्रिन्स कट कटोरी ज्यावेळी आपण जोडतो त्यावेळी ती खालच्या दिशेने वरच्या दिशेकडे जोडायची जेणेकरून मुंड्यामध्ये काय कमी जास्त झालं तर ते आपण कटिंग करून काढू शकतो कारण तो आपल्याला चान्स आहे आपण कटिंग करताना अस्तरवरती पुढच्या मुंड्याचा आकार जो असतो अर्धा इंच गोलाई तो कट केलेला नव्हता तर कमी जास्त झालं तर ते इथे ॲडजस्ट होऊन जातं आणि बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला डबल शिलाई करायची आहे ओढून ताणून कटोरी बसवायची नाही जर बसवलं तर भू खूप साऱ्या त्याच्यावर चून पडतात आणि जास्त झालं म्हणून घाबरायचं नाही कारण आपण ते कटिंग करून काढणार आहोत आता बघा इथे अशा पद्धतीने एवढा पोर्शन जास्त झालेला आहे आणि छान असा आकार घेत मी याला कट करून काढलं आता हे सेम झालं आता लगेचच आपण याला कमरेच्या बाजूकडे वरती अर्धा इंच मार्किंग करून क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे कारण हा भाग तिरका असतो तर तो सरळ होतो कट केल्यानंतर आता बघा लगेच याला कंबरपट्टी पण बसवून घ्यायची आहे ही कंबरपट्टी मी सिंगल बसवत आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन बसवते दीड इंच रुंदीची पट्टी कट करून घेतली आता ही पट्टी बघा सिंगल आहे म्हणून एकदा आतमध्ये फोल्ड करून वरून एक दाब शिलाई देते मी नेहमी डबल पट्टी वापरत असते कधी कधी सिंगल वापरते असतर कमी असेल तर किंवा जास्त असेल शिल्लक राहणार असेल तर वेस्टच जातं तर काय हरकत आहे ना डबल पट्टी लावायला दिसायला पण ते व्यवस्थित दिसतं अशा पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरून दापशीलाही देऊन घ्यायची आहे बघा किती सुंदर पफ आलेला आहे मस्त फिनिशिंगमध्ये आपलं हे काम झालं आता आपण गळ्याला पेपर कॅनव्हास लावून फिनिशिंग करूयात किंवा पायपिंग पण करू शकता तुम्ही काय हरकत नाही सिंगल पेपर अंतरला आहे याच्या खाली आणि याच्यावरती हा पार्ट ठेवून मी गळ्याचा आकार मार्क करून घेतला साईडने एक इंच वाढवून आकार मार्किंग करून घेतला आता याला कट करायचं आहे आता बघा आपल्याला याला काय करायचं आहे सेंटरलाईन मार्क करून घ्यायची आहे त्याची आत्ता गरज नाही पण मला सवय लागलेली आहे सेंटरलाईनची तर मी मार्क केली आता याला एक्स्ट्रा स्तरवरती आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट द्यायचे आहेत साईडने फोल्ड करायचं आहे बघा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं जास्त कापड जर फोल्ड झालं असेल तर आतून ते कट करून कमी करायचं पण ठेवताना जास्तच ठेवायचं जेणेकरून आपण पटपट फोल्ड करू शकतो छोटे छोटे तुकडे फोल्ड करायला उघड जातं वेळ पण जातो याला मध्यभागी असं फोल्ड करून आतला आकार आहे तो कट करून काढायचा आहे केलेल्या मार्किंगवरून आता आपल्याला बघा हा पेपर आहे तो ब्लाऊजच्या सरळ बाजूकडे ठेवायचा पेपरवरती असायला पाहिजे मी कसं ठेवलं आहे बघा एकदा पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट पट्टी बसलेली आहे हे कुठेही काही कमी जास्त झालेलं नाही शिलाई वाकडी तिकडी आली असेल तर डबल शिलाई देऊन घेऊ शकता तुम्ही बघा व्यवस्थित फिनिशिंग करण्यासाठी आणि कट देऊन याला पलटी करून घ्यायचं आहे हा ब्लाउज पूर्ण झाला की याला हात शिलाई करायची आणि बघा खाली याला मी डिझाईन केलेला आहे तर वरची जी आपण बनवलेली पट्टी आहे ना ती जास्त मोठी बनवायची नाही नाहीतर मग त्या गॅपमधून ते फोल्ड केलं केल्यावर दिसून येतं आता माझ्याकडून तसंच काहीसं झालेलं आहे थोडीशी बघा अशा पद्धतीने खाली आली आहे पट्टी पण काय हरकत नाही आपण तेवढाच भाग आहे तो असा फोल्ड करून मग इथे बसवूयात तिथे मी एक अशी घडी टाकली आणि यावरून शिलाई करून घेतली आता हे दिसणार नाही तर बघा किती छान फिनिशिंगमध्ये आपण हा भाग तयार केलेला आहे लगेचच आपण याचा बॅक तयार करायला घेऊयात तर बॅक तयार करण्यासाठी आपल्याला गळ्याचं कटिंग करायचं आहे इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे चार इंच गळा रुंदी आणि उंचीचं माप टाकत आहे मी अकरा इंचावरती साडे दहाचा गळा तयार होईल बॉक्स बनवून घ्यायचा आहे अगोदर आणि यामध्ये आपल्याला पान शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तर तो मी इथे घेते या पद्धतीने बाहेरून आपल्याला एक इंच एक्स्ट्रा मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे तर हे कट केलं आता हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आहे सेंटर लाईन मार्क करायची आहे अशा पद्धतीने तर बघा हे झालेलं आहे व्यवस्थित आकार नसेल आला तर व्यवस्थित करून घ्या आता याला डिझाईन करायचं आहे वरती तर त्रिकोण पट्ट्या कट करणार आहे मी साडेचार इंच रुंदी घेतली आहे आणि उंचीला म्हणाल तर तीन इंच घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे त्रिकोण आपल्याला कट करायचं आहे बघा गळ्याची जेवढी रुंदी कट केली ना तेवढीच आपल्याला पट्टी तयार करायची आहे फक्त अर्धा इंच तर जास्त घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं या आहे आता याच्यासाठी मेन कपडा आणि अस्त्र कट करायचं आहे तर एवढा तुकडा कट करून शिल्लक राहिलेला होता ब्लाऊज तर त्याच्यावरती आता मी आ, हे त्रिकोण आहे ते ठेवून कट करून घेते खूप सुंदर डिझाईन दिसते डीप नेक ब्लाऊज आहे पण बोटनेक सारखा याचा लुक येणार आहे आता आता अशा पद्धतीने आपल्याला आप अस्तरवरती अगोदर हे जे त्रिकोण आहेत ते असे जोडून घ्यायचे बघा मी फक्त अस्तरवर जोडला आता मेन कपड्यावरती ठेवलं आहे सरळ बाजूकडे आणि या पेपरच्या किनारीने आपल्याला ही शिलाई करायची आहे पेपरवर करायची नाही किनारीने करायची आहे आणि मग कटिंग करून घ्यायचं आणि याला सरळ करायचं मी तुम्हाला एक दाखवते दुसरं याच पद्धतीने तुम्ही तयार करून घ्या तर कोपऱ्यामध्ये व्यवस्थित कट द्या जिथे कॉर्नर आहे तिथे कापड जास्त ठेवू नका जर ठेवलं तर मग हे कॉर्नर पूर्णपणे बाहेर येत नाही बाहेरच्या बाजूकडून तुम्हाला खेचून पूर्ण कॉर्नर काढायचे आहेत किंवा आतमधून प्रेस करून पण काढून घेऊ शकता फक्त कपडा फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता किनारीने याला शिलाई करून छान असं फिनिशिंग करून घ्यायचं दोन्ही पाखळ्या माझ्या तयार झाल्या आता आपण गळा तयार करूयात गळा तयार करण्यासाठी अस्तरला पण आपल्याला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे तर ती मी घेतली आता अशा पद्धतीने आपण याला लाईन मार्क करूया आता बघा मेन कपड्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि या अस्तरवरती आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची कारण हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा आता जे आपण पेनाने गळा मार्क केलेला आहे किंवा चॉकने त्यावरून पूर्ण शिलाई करून घ्यायची मार्किंगवरूनच शिलाई करायची मार्किंगच्या आत बाहेर शिलाई करायला जायचं नाही अशा पद्धतीने बघा मी शिलाई करून घेतलेली आहे आता आतून याला कट करायचे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आणि मग आपण याला पलटी करून छान असा फिनिशिंगमध्ये याचा गळा तयार करून घेणार आहोत तर मी याला पलटी करते कट द्या अगोदर सगळ्या गळ्यावरती आणि मगच याला तुम्ही असं फोल्ड करा मी कट देऊन घेतलेले आहेत फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे किनारीने ब्लाऊजला तुम्हाला लेस वगैरे लावायची असेल तर ती पण लावून घेऊ शकता प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवू शकता जेवढ्या आतापर्यंतचे डिझायनर आणि फॅन्सी ब्लाऊज आहेत ना शक्यतो त्यामध्ये लेस लावली जात नाही तुम्ही फोटो वगैरे जर बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीनेच हे बनले जातात फक्त आकार खूप छान छान असतात आणि ब्लाऊजसुद्धा घातल्यावर एकदम रिच दिसतात सगळीकडे आता शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा जो काही एक कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे तर हाताने व्यवस्थित कापड असतं अगोदर प्लेन आहे का प्ले नाही याची ना खात्री करायची हात फिरवून मस्त असं शिलाई करायची जेणेकरून आपल्या मेन कपड्यामध्ये आणि अस्तरमध्ये झूळ येणार नाही आता हा कपडा थोडासा आहे व्यवस्थित त्याला पेपर वगैरे लावलेला होता म्हणून कडक होता पण सुळसुळीत जर कापड असेल सिल्कचं ते तर खूप त्रास होतो तर तुम्हाला पिना वगैरे लावून त्याला तयार करायचं आहे आता याला फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर मध्यभागी याला कट करायचं आहे कारण आपण बॅकहूक ब्लाऊज बनवतोय आता बघा थोडंसं गळा माझ्याकडे इकडे तिकडे झाला तर सगळंच वेगळं प्रकार झाला म्हणून मी साईडने त्याला व्यवस्थित करून घेतलं कटिंग करून आता आई हुक आणि आईपट्टी लावायची आहे इथे मी हुकपट्टी लावती आहे आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन हुकपट्टी लावायची आहे वरून पट्टी फोल्ड करायची आहे कारण आपण वरचा गळा तयार केलेला आहे हुकपट्टी आणि आईपट्टी लावायला फक्त पाव इंचाचंच मार्जिन घ्यायचं आहे शिवाय ही पट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उजव्या हाताला डाव्या हाताला लावू शकता आईपट्टी लावताना बघा ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूकडून लावायची आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची वरून एक मी दाप देते जेणेकरून पट्टी छान अशी फोल्ड होईल एकदम सोपी पद्धत आहे हुक आणि आईपट्टी लावायची फक्त लक्षात ठेवायचं पावींचं मार्जिन ठेवायचं आहे पट्टी लावायला आणि हुकपट्टी लावायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे सरळ बाजूकडून लावायची आतमध्ये फोल्ड करायची त्याच्या विरुद्ध उलट्या बाजूकडे लावायची आणि सरळकडे फोल्ड करायची असते टक्क देऊन घ्यायची आहे दोन्हीची पण मध्यभागी असं फोल्ड करायचं अर्धा इंच रुंदी चार साडेचार इंच उंची याप्रमाणे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे हूक आणि आईपट्टी एकदा उंची चेक करायची कमी जास्त वाटत असेल तर कट करून लेवल करायचं आहे त्याचं कमरेच्या बाजूकडे अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून हे क्रॉस कटिंग करून काढायचं आहे जसं आपण फ्रंट काढलेलं होतं ना सेम सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे कंबरपट्टी बसवून घेऊयात हूक आणि आईपट्टीची उंची चेक झाल्याशिवाय कंबरपट्टी बसवायची नाही जर बसवली आणि कमी जास्त झालं तर ते खूप खराब दिसतं त्यासाठी पुन्हा आपल्याला मग ते सगळं काढावं लागतं कटिंग करावं लागतं आणि पुन्हा जोडावं लागतं डबल वेळ जातो त्यासाठी कुठलंही काम करताना चेक करायचं बरोबर असेल तर पुढे जायचं आता बघा मी दुसऱ्या भागाकडे पण ही कंबरपट्टी लावून घेते व्हिडिओ मोठा झालेला आहे पण मी पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये तर ब्लाऊज आजचा कसा वाटला आहे तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर जे आपण त्रिकोण कट केलेले होते ते शोल्डरपासून खाली मी तीन इंचावरती मार्किंग करून बसवणार आहे बघा म्हणजे ते दिसायला व्यवस्थित आणि छान दिसतील आणि बघा चार इंचावरती टोकापासून आपल्याला इकडे माप टाकायचं आहे जेवढं काय असेल ते आतमध्ये घालवायचं आणि वरून शिलाई करायची ते एकावर एक जॉईंट नाहीच झाले पाहिजेत किंवा गॅप पण नाही राहिला पाहिजे व्यवस्थित लागले पाहिजेत तर बरोबर चार इंच गळारुंदी आपण चार इंचाचीच कट केलेली आहे ना तर बरोबर हे पण आपल्याला चार इंचाचंच तयार झालं पाहिजे तर बरोबर ते कवर होतं व्यवस्थित डबल शिलाई करायची आहे याला आणि याला नॉट लावून घ्यायचे आहेत तर मी तयार करून घेतलेले आहेत दोरीचे किंवा तुम्ही ते रेडीमेड पण वापरू शकता अशा पद्धतीने बघा व्यवस्थित लॉक करायचं आहे दोन्ही बाजूकडे बघा मी इकडे पण लावून घेते शिलाई छान तीन चार वेळा लॉक करायची जेणेकरून ते पाठीवरती जरी ताणले गेले घट्ट झाले तरी ते तुटले नाहीत पाहिजे बऱ्याचदा तोच प्रॉब्लेम येतो निसटले जातात शिलाई निघते तर हे न होण्यासाठी शिलाई छान आपल्याला लॉक करायची आहे बघा बॅक डिझाईन किती सुंदर तयार झालेली आहे आजची डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगायचं आहे आता फ्रंट पण आपला तयार झालेला आहे तर आपल्याला शोल्डर पट्ट्या जोडून घ्यायच्यात अर्धा इंच मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची आहे तर इथे मी ही डबल शिलाई करून घेते छान अशी गळ्याच्या बाजूकडून आपल्याला पार्ट मिळवून ठेवायचे आहेत आणि बाहीच्या बाजूकडे काय कमी जास्त झालेलं आहे ते लेवलमध्ये कटिंग करून काढायचं आहे आपल्याला इथे फक्त एक पॉईंट लक्षात ठेवायचा तो म्हणजे दोन्ही शोल्डर पट्ट्यांची साईज एकसारखी व्हायला पाहिजे कमी जास्त नको तर अशा पद्धतीने एवढं जास्त झालेलं होतं तर ते मी इथे कट करून याची लेवल करून घेते बघा छान असं कटिंग करा दोन्ही एकत्र पण कटिंग करू शकता किंवा सिंगल सिंगल पण करू शकता फक्त मेजर टेपने एकदा मोजा सेम आहेत का सेम असेल तर ठीक आहे आता आपल्याला इकडे बघा बाही जोडायची आहे तर हा पोर्शन पण चेक करायचा आहे इकडचं जरी खालीवर असला आणि आपण बाही जोडली तर काय होतं बाहीतले जॉईंट जे असतात ते एकसारखे येत नाहीत कमी जास्त होतात आणि ते दिसायला आपण व्यवस्थित दिसत नाही फिटिंग चांगलं येत नाही पूर्ण ब्लाऊजच बिघडल्यासारखा वाटतो म्हणून हे सगळं चेक करायचं आणि त्यानंतरच आपल्याला बाही जोडायला घ्यायची आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या सगळ्या फॉलो केल्या तर ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट होतो आपण बाही तयार करून ठेवलेली होती तरी ते बाही जोडूयात बाही जोडण्यासाठी सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला पुढचा जो मुंडा आहे तो बघायचा पुढच्या बाजूकडे आपण घेतलेला आहे का आणि तशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करून बाही जोडायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची एकसारखं सगळीकडे मार्जिन ठेवायचं आहे कमी जास्त करायचं नाही तर या पद्धतीने मी ही बाही जोडून घेते आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा यानंतरच्या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारचा ब्लाऊज बघायला आवडेल ते पण सांगत चला या पद्धतीने बघा मी बाही आहे सेंटरपासून आता दुसरी बाजू जेवढी जा जास्त झालेली आहे ना ती आपण क्रॉसमध्ये कटिंग करून काढायची यामुळे आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो बाहीतले जॉईंट सेम येतात मागे पुढे होत नाहीत आणि ब्लाऊजसुद्धा फिटिंगला खूप सुंदर बसतो बघा आपण एक इंच लुझिंग ठेवून हा ब्लाऊज कटिंग पण केलेला के आहे आणि फिटिंग पण तसाच करणार आहे एक इंच लुझिंग जर बोटनेक ब्लाऊज असू देत कॉलर ब्लाउज असू देत किंवा बंद गळ्याचा ब्लाऊज असू देत त्यावेळी काय करायचं अंगावरून मापमाचे घेतलेले असतात मी नेहमी सांगते अंगावरच्या मापांवरचे ब्लाऊज असतात अंगावरती माप होतं अडोतीस इंच ठीक आहे पण अडोतीसचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच साडेनऊमध्ये मी काय केलेलं आहे एक इंच लूजिंग ठेवलं तर साडे दहा साडे दहा आपलं माप आलेलं आहे छातीचं त्याच्यामध्ये दोन इंच दि किंवा दीड इंच शिलाई मार्जिन ठेवून मी हा ब्लाऊज कट केलेला आहे त्याप्रमाणेच फिटिंग पण करणार आहे ब्लाऊज कधीही कस्टमरला डायरेक्ट द्यायचे नाहीत त्यांना सांगायचं ट्राय करा जे काही कमी जास्त होते ते तिथेच आणि लगेचच ॲडजस्ट करून द्यायचं झाला तर फक्त एक टीप द्यावी लागेल एवढाच लूज होतो त्याच्यापेक्षा जास्त होत नाही फिटिंग तर अजिबातच होत नाही म्हणजे एकदम फिट्ट असा बसतच नाही लूजच होतो झाला तर किंवा एकदम परफेक्ट बसतो तर हे माझं अनुभवाचं माप आहे मी भरपूर ब्लाऊज या मापाने शिवून दिलेले आहेत कस्टमरचे आणि खूप छान बसलेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघू शकता बरेच जण चौथ्या भागाने तर चौथ्या भागानेच कटिंग पण करतात आणि फिटिंग पण करतात बोटनेकचे ब्लाऊज मी तर अशा पद्धतीने ट्राय केलं अजिबात ब्लाऊज बसला नाही तर बघा तुम्ही असं ट्राय करू शकता आता बघा आपल्याला दोन्ही बाजूकडचं जेवढी जा जास्त झालेली बाही आहे ना त्याशी क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला ब्लाउज फिटिंग करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कमरेचा सेंटर काढायचा आहे फ्रंटच्या सेंटर लाईन मार्किंग झाल्यानंतर बघा आपल्याला जे बॅकचे दोन्ही पार्ट आहेत ना ते सेंटरपासी ठेवायचे आयपट्टी सोडून हा हुपट्टी असेल तर सेंटरला ठेवायची आयपट्टी असेल तर पट्टी पुढच्या बाजूकडे आली पाहिजे कारण ते एक्स्ट्रा असते ती कुठल्याही मापामध्ये येत नाही आणि अशा पद्धतीने बघा जेवढं जास्त वाटते तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी हे शिलाई करून घेते अर्धा इंच थोडंसं जास्त झालेलं आहे आणि आजचं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे ते मी उलट सुलट करून नाही करते डायरेक्ट करते कारण मार्जिन पण खूप कमी राहिलेलं आहे कारण आपण त्याला कटिंग केलेलं होतं थोडंसं कमी जास्त झालं होतं म्हणून तर तुमचं मार्जिन जास्त असेल तर तुम्ही उलटसुलट करून फिटिंग करा मी सगळे व्हिडिओ त्याचप्रमाणे दाखवलेले आहेत तर बघा नवीन असताल तर काय हरकत नाही तुम्ही सुरुवातीला अशा पद्धतीचं फिटिंग करून बघा दोन्ही बाजूकडे शिलाई केल्यानंतर आता माप टाकायचं आहे फिटिंगचं कमरेचा चौथा भाग होता सव्वा आठ इंच तर सव्वा आठच टाकायचा कमरेमध्ये कधीही लुझिंग ठेवायचं नाही आता इथे याचा सेंटर लाईन काढून घ्यायची आहे आणि मग माप टाकायचं बघा छातीचा चौथा भाग प्लस एक इंच साडे साडेनऊ इंच चौथा भाग एक इंच लोजिंग झाले साडे दहा इंच आणि इथे बाहीचा अर्धा भाग अकरा इंच होता पूर्ण राऊंड त्याचं निम्म केलं साडेपाच इंच आणि बघा हे तीन पॉईंट मिळाल्यानंतर सरळ लाईन मार्क करायची आता बाहीतलं जे फिटिंग असतं ना ते ब सगळ्यांचं सरळ रेषेमध्ये केल्यानंतर त्यांना फिट्ट व्यवस्थित बसेल असं नसतं तर ते हाताच्या शेपवरती असतं आपल्या कोणाकोणाला कौना ते कर्व शेपमध्ये सुद्धा करावं लागतं पाव इंचाचं कर्व काढून कोणाकोणाला कौना सरळ रेषेमध्ये पण द्यावं लागतं म्हणून आपल्याला अगोदर या पद्धतीने फिटिंग करून मग बघायचं आहे काय कमी जास्त वाटते ते कस्टमरला करून द्यायचं सेम इकडे पण असेच मापं टाकून घ्यायचे आहेत आणि बघा मार्जिन काय केलेलं आहे मी कमी केलेलं आहे कारण तिथे बाहीमध्ये जास्त होतं बाकीचं जा कमरेत आणि छातीमध्ये दीड दिड़ दीड इंचाचं राहिलेलं होतं म्हणून तर अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट घेऊन अगोदर मी फिटिंगची लाईन मार्क करून यावरून शिलाई करून घेते आता बघा इथे दोन इंच बाहीमध्ये मार्जिन आहे आणि बाकीचं कमी आहे तर हे आपण कट करून कमी करून घेऊयात दीड इंच ठेवलं आणि बाकीचं अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे तर हे पण आपण ॲडजस्टमेंट करू शकतो आता यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि बघा या साईडला म्हणजे या शिलाईच्या साईडला आणखी पाव इंचच्या अंतराने आणखीन तीन एक्स्ट्रा शिलाई करायच्या किंवा पण करायच्या दोन्ही बाजूकडे शिलाई झाल्यानंतर आता मी तुम्हाला ब्लाऊज सरळ करून दाखवते कशा पद्धतीने झालेला आहे बघा बाहितले जॉईंट वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे आणि कुठलाच पार्ट जोडताना अजिबात कमी जास्त झालेला नाही परफेक्ट सगळे पार्ट बसले आणि फिटिंगलासुद्धा खूप सुंदर ब्लाऊज बसतो तर तुम्ही ट्राय करा आणि तुमचा ब्लाऊज कसा तयार झाला मला सांगायला विसरू नका यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला ब्लाऊज बघायचा आहे कुठल्या साईजचा बघायचा आहे सांगा तर तुम्ही बघू शकता प्रिन्स कटचे जे कट आहेत त्याची जे शेप आहे तो किती परफेक्ट आलेला आहे एकदम मस्त असा आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे पफ म्हणाल तर खूप सुंदर आलेला आहे आणि पॅडेडसुद्धा ब्लाउज मी दाखवलेले आहेत हा विदाउट पॅडचा आहे ज्यांना खूप जास्त चेस्ट असते ते पॅडेड नको बोलतात तर मी त्याचप्रमाणे हा बनवलेला आहे हुकाने आईची पट्टी जी आहे ती पण उंचीला एकदम परफेक्ट झालेली आहे खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे बाही डिझाईन बॅक डिझाईन फ्रंट डिझाईन भरपूर डिझाईन होती आज सगळ्याच पार्टला तर सगळं काही एक अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे जो भाग तुम्हाला समजलेला नाही तर त्यासाठी मला कमेंट करा आणि विचारा जे काही नाही समजलं ते आणि जे समजलं ते पण सांगा जे आवडलं तेही सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद